प्राणायामाच्या या वर्गात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. प्राणायाम शब्द खूप मोठा आहे आणि अर्थ गंभीर पण आहे, पण हा जो वर्ग आहे हा अतिशय प्राथमिक स्वरूपाचा वर्ग आहे. प्राणायामातले अवघड अवघड भाग काही आपण शिकणार नाही आहोत, पण अतिशय सोप्या प्रकारचे जे प्राणायाम आहेत ते कोणालाही जमू शकतात. सर्वसामान्य माणूस ज्याला योगातली काही माहिती नाही तो सुद्धा ते करू शकतो आणि त्याचे परिणामही अनुभवू शकतो. कारण प्राणायाम आम्ही ह्या योगवैद्य गुरुकुलमध्ये तर गेले अनेक वर्ष शिकवतो. जे योगाचे प्रगत वर्ग आहेत त्या प्रगत वर्गामध्ये प्रगत प्राणायाम शिकवतो. कुंभकासकट जो पुष्कळ आवड आहे, पण आमच्या आरोग्यधाममध्ये रुग्णांना पण शिकवतो. मी सामान्य माणसांच्या इतकी देखील त्यांची क्षमता नसते, काहीतरी विकार असतो, पण त्यांना सुद्धा त्यांच्या विकारानुरूप योग्य असे प्राणायाम आम्ही शिकवतो. त्याचा त्यांना जास्ती चांगला परिणाम होतो आम्हाला अनुभव लागतो. त्यामुळे अवघड शिकवता येतो, सोपाही शिकवता येतो, परिणामी अनुभव येतो, सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत आमच्याकडे. त्या दृष्टीने हा जो वर्ग हा अतिशय प्राथमिक स्वरूपाचा, अर्थात कुठल्याही प्रकारचे रुग्ण या वर्गाला अपेक्षित नाही आहेत. कारण कसे काही विकार असले तर मग काही प्राण्यां चांगले आहेत, काही प्राण्यां चांगले नाही आहेत असं सुद्धा म्हणते. त्यामुळे जे विकार वगैरे असतील तर हा अभ्यास कोणी करू नये, पण कुठलाही विकार नाही आहे मुख्य मोठे म्हणजे. आणि योगाची काही माहिती नाही आहे. आता खरं म्हणजे प्राणायाम हे योगासनानंतर सांगितलेलं आहे, पण त्याची काही आवश्यकता नाही ह्या वर्गाकरता. तुम्ही काही आसनं केली पाहिजेत याची पण काही आवश्यकता नाही. तेव्हा अशा स्वरूपाचा हा वर्ग आहे. रोज आपण अर्ध्या तासामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष प्राणायाम करता करता प्राणायामाची पार्श्वभूमी, त्याचं तत्वज्ञान, ह्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी या पण आपण थोड्या वेळा समजून घेणार आहोत. शेवटी कसं नुसती कृती करणं हा एक भाग आहे, पण ती समजून करणं हा जास्ती महत्वाचं आहे. नीट समजलं नाही तर मग त्या कृतीला काही अर्थच राहत नाही. आणि मग नीट समजून पण देणार आहोत, करायला पण सांगणार आहोत, आपल्यापैकी सगळ्यांना शक्यतो सगळं जमेल. आणि अर्थात परिणाम अनुभवण्याकरता आपल्याला त्याची साधना करावी लागेल. केवळ इथं शिकून घेऊन, कारण ह्या सगळ्या वर्गामध्ये शिकवण्याचं काम चालणार आहे. तुम्हाला शिकता येणार आहे, करता येणार आहे, पण प्रत्यक्ष साधना करण्याकरता जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ की आपण देऊ शकणार नाही. या साधना कशी करायची हे मी सांगत जाणार आहे दरवेळा. ती आपण व्यक्तिगत करणं आवश्यक आहे, ती केल्यानंतर तिचे परिणाम दिसणार आहे. परिणाम दिसणार आहेत, चांगले परिणाम दिसणार आहेत यात काहीही शंका नाही. आपण मनामध्ये कुठली शंका द्यायचं काही कारण नाही. सगळी व्यवस्थित माहिती आणि ज्ञान दिलं जाईल ते आपल्याला चांगले परिणाम नक्कीच अनुभवले येतील. तर आपण ते अवश्य अनुभवानंतर अभ्यासात ना. तर आपण प्राणायाम या विषयाकडे वळले. सगळ्या योगासंबंधी तर मी काही सांगत नाही, पण पतंजलींचा योग बऱ्याच लोकांना माहिती, आपल्याही कानावर ते शब्द आले असते. तर पतंजलींनी अष्टांग योग सांगितले, ज्याच्यामध्ये प्राणायामाचा उल्लेख आहे. अष्टांग म्हणजे आठ अंग सांगितलेत योगाचे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे आसनाचं अंग तिसरं आहे, प्राणायामाचं चौथं आहे. तेव्हा हे पतंजलीने सांगितलेला प्राणायाम आहे. पण पतंजलीने जो प्राणायाम सांगितला आहे, पतंजलींच्या योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, तो मुख्यत्वे करून कुंभक, ज्याला श्वास रोखून ठेवणे म्हणतात, तो सांगितले आहे. तो आणि त्याचे काही प्रकार वगैरे सांगितले. मग काही सांगा, आपण काही कुंभक वगैरे या वर्गात शिकणार नाही होत आणि करणार नाही. पण मग ह्या प्राणायामाचं तपशीलवार विवेचन हठयोगामध्ये दिलेलं आहे. हठयोगाचे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तपशीलवार विवेचन दिलेलं आहे आणि त्यात प्राणायाम दिले. त्यातही त्यांनी अष्टकुंभक असंच नाव दिले प्राणायामाच्या प्रकरणात. ते पण आठच आहेत, आठ प्रकारचे कुंभक आहेत.
असंच वर्णन आहे. पण या आठही कुंभकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की त्यात जो कुंभक म्हणून जो भाग आहे, श्वास कोंडून ठेवण्याचा आहे, तो सगळ्या कुंभकांसारखाच आहे. आठही कुंभकामध्ये काही फरक नाही. त्रिबंधयुक्त कुंभक सगळ्या आठही कुंभकात सारखा आहे, पण फरक काय आहे तर पूरक रेचकात फरक आहे. म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं, श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये फरक आहे. कुंभक सगळ्यांमध्ये सारखा आहे आणि प्रत्येक प्राण्यांचा परिणाम निराळा आहे. मग तर्कशास्त्रानुसार निश्चित लक्षात येते की जो परिणाम जो आहे निर्निराळा परिणाम, हा पूरक रेचकाचा आहे. कुंभक तर समान आहे सगळ्याचं. म्हणजे सूर्यभेदन उष्ण आहे, चंद्रभेदन थंड आहे असं प्राण्यांना सांगितलं, पण दोन्हीतला कुंभक सारखाच आहे. फक्त पूरक रेचक निराळे आहेत. दोन निर्णय नागपुड्यात त्या वापरायचे आहेत. म्हणजे मग लक्षात असं येतं की परिणाम जे प्राणायामाचे आहेत ते पूरक रेचकाचे आहेत. कुंभकाने तेच परिणाम जास्ती चांगल्या प्रमाणे प्रभावी पद्धतीने अनुभवले आहेत असं म्हणते. म्हणजे परिणाम पूरक रेचकांचे आहेत. पूरक रेचकच बदलतात सगळ्या प्राणायामात. म्हणून आपण तेच शिकणार आहोत, कुंभकाचा भाग शिकणार नाही. निन्या प्रकारचे पूरक रेचक आहेत निन्या प्राणायामात, ते आपण शिकणार आहोत त्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये. आता कुंभक का शिकणार याचे कारण सांगतो, ते महत्वाचं आहे. एक श्लोक दिलाय हठयोगामध्ये आहे, पतंजलीने फार तपशील दिलं नाही. प्राणायामेन युक्ताभ्यासेन सर्व रोग विनाशक आहे. अगदी छान सांगितले. प्राणायामाचा योग्य पद्धतीने अभ्यास केल्यानंतर सगळे रोग नाहीसे होतात. फारच छान माहिती आहे. पण दुसऱ्या वेळेत ऐका, आता दुसऱ्या वेळेस जरा जास्ती महत्वाची. प्राणायामेन अयुक्ताभ्यासेन सर्व रोग समुद्भव. प्राणायाम जर अयुक्त केला, जे युक्त नाही असा केला, हे चुकीचा शब्द पण नाही वापरला लागत, तरी शब्द परफेक्ट आहे. की चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला असं नाही म्हणत, ते म्हणजे युक्त नाही असा केला तर सगळे रोग निर्माण होतात. म्हणजे एकीकडे खूप चांगले फायदेशीर आहे, पण दुसरीकडे तो एकदम धोकादायकच आहे. आणि हा श्लोक वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस प्राणायामाच्या भांगडीत पडत नाही. की आपण करतोय तर युक्त नाही झालं तर काय करतं, आणखीन काहीतरी त्रास व्हायचे, त्यापेक्षा करायलाच नको. आणि सर्वसामान्य लोक काय, बऱ्याचशा शिक्षण संस्था पण योग शिक्षण देणाऱ्या संस्था सुद्धा कुंभकाच्या नादी लागत नाही. कारण हा जो भाग आहे परिणामाचा, तो कुंभका करता आहे, पूरक रचका करता नाही असा आमचा पण अनुभव. त्यामुळे जो धोकादायक भाग म्हणतात ना, तो कुंभक आहे. आणि तो त्रिबंधयुक्त आहे, मध्ये बंद चुकीचे होऊ शकतात, त्यातनं चुकीचे परिणाम होऊ शकतात. पण नुसत्या पूरक रेचकाला हे श्लोक काही लागू नाही हे निश्चित आहे. म्हणजे असा आमचा अनुभव आणि अनेकांचा अनुभव. आणि म्हणून बऱ्याचशा योग संस्थांमध्ये फरक पूरक रेचकच शिकवले जातात निर्णया प्रकारचे, प्राणायामाच्या नावाखाली. नाव प्राणायामच असतं, सूर्यवेदन, भस्त्रिका, शीतली, शीतकारी, मूर्छा वगैरे वगैरे. पण ते कुंभक नाही सांगत. आम्ही सुद्धा प्राथमिक वर्गात कुंभक नाही शिकवत, प्रगत वर्गात शिकवतो. आणि तो उपयोगिता आहे, योग्य पद्धतीने केलं तर जास्त उपयोगी आहे. पण प्रगत वर्गात शिकवला जातो, प्राथमिक वर्ग शिकवत नाही. दोन्ही गोष्टी पाळल्या जातात. आणि त्यामुळे योगविद्याधाम आणि योगविद्या गुरूंच्या कुठल्याही वर्गावर प्राणायामाचा कोणालाही त्रास झालेला नाही. ज्यांना प्राथमिक स्वरूपात शिकवतो त्यांनाही झालेलं नाही, ज्यांना प्रगत साधनामध्ये शिकवतो त्यांनाही झालेलं नाही. आपल्याला पण याचा कुठलाही त्रास होणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता प्राणायामासंबंधी बऱ्याच काही आणखी माहिती आहे, रोज थोडी थोडी मी देणार आहे, आज काही सगळे एकदम देत नाही. तर मुख्यतः प्राणायाम हा श्वासाशी संबंधित आहे. मी श्वास घेणं आणि श्वास सोडणं. आता खरं म्हणजे प्राणायाम म्हणजे प्राण आणि आयाम असे दोन शब्द. प्राण म्हणजे आपल्या शरीरात सगळे शिकतलं माहिती, प्राण आहे तो जीव आहे. प्राण गेला की संपलं जीवन. आपल्या सगळ्या शरीरातली कार्य पद्धती चालू ठेवणारी जी शक्ती आहे तिला प्राण म्हटली. मग ते हृदय चालू आहे, फुफ्फुस चालू आहे, लिव्हर चालू आहे, किडनी चालू आहे,
सगळं चालू आहे म्हणजे सगळं काय काम करतात सगळ्या कार्य चालू आहे सगळ्यांचं कशा म्हणजे चालू शक्तीशिवाय कार्य चालत नाही कुठे तरी शक्ती ती शक्ती म्हणजे प्राण आणि आया म्हणजे नियंत्रण हे प्राणायामामध्ये प्राणशक्तीचं नियंत्रण आहे म्हणून ते कसं करणार प्रत्यक्ष कृती काय प्राण नियंत्रण करण्याची तर प्राण प्रकट कुठे होतो तो श्वसन संस्थेच्या माध्यमातून आणखीन एक संदर्भ देता येईल की आपल्या शरीरामध्ये काही संस्था आहेत काम करणाऱ्या त्या आपोआप काम करतात हृदयाचे ठोके ते आपोआप पडतात तुम्ही आम्हाला त्याच्याकरता काही प्रयत्न करावा लागत नाही काही विचार करावा लागत नाही खाल्लेलं पचवायचं काम आहे ते आपोआप होतं हातपाय हलवायला आपण इच्छा आहे आपली आपल्या इच्छेप्रमाणे हातपाय हलवू शकतो डोळ्याने पाहू शकतो बोलू शकतो हे आपण आपल्या इच्छेप्रमाणे करतो पण काही गोष्टी आपल्या इच्छेवर नसतात म्हणून त्याला इच्छावरती मज्जा संस्था आणि अनिच्छावरती मज्जा संस्था असं म्हणतात व्हॉलेंटरी नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम असं इंग्रजीमध्ये माझ्या इच्छेप्रमाणे मी बोलतो हे माझ्या इच्छेप्रमाणे आत्ता हलवतो माझ्या इच्छेप्रमाणे ते इच्छावरती मज्जा संस्थेच्या नियंत्रण हृदयाचं आकुंचन आहे लिव्हरचं काम आहे अन्नाचं पचन आहे हे अनिच्छावरती मज्जा संस्थेमध्ये असे दोन स्पष्ट भाग आहेत आपल्या शरीरात काही इच्छावरती काही अनिच्छावरती आणि तर श्वसनाची गंमत लक्षात घ्या श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती दोन्ही संस्थांच्या अंतर्गत आहे हेच महत्त्वाचं की मूलतः ती अनिच्छावरती मज्जा संस्थेत ताब्यात म्हणजे ती आपोआप चालू असतं आपल्याला काही विचार करायला लागेल आपण झोपलो तरी श्वसन चालू असतं एखाद्या बेशुद्ध पडलं तरी श्वास चालू असतो श्वास थांबत नाही श्वसनाची प्रक्रिया ही अनिच्छावरती मज्जा संस्थेच्या अंतर्गत आहे पण ती इच्छावरती पण आहे काही प्रमाणात आपण नियंत्रित करू शकतो आपल्याला सावकाश घेऊ शकतो सावकाश सोडू शकतो जोरात घेऊ शकतो जोरात सोडू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे आपण श्वास नियंत्रित करू शकतो आणि म्हणून श्वसन संस्था ही एकमेव प्रक्रिया अशी आहे की जी दोन्ही मज्जा संस्थेच्या अंतर्गत आहे अनिच्छावरतीच्या पण आणि इच्छावरतीच्या पण व्हॉलेंटरी नर्वस सिस्टीम म्हणजे पण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या अंतर्गत आणि म्हणून श्वसनाची प्रक्रिया प्राणायामाकरता निवडली असावी या सगळ्या ऋषीमुनींनी असं म्हणायला गेलं किंवा श्वसनावर नियंत्रण करणं म्हणजे प्राणावर नियंत्रण आहे पण अनिच्छावरती मज्जा संस्था म्हणजे प्राणशक्ती नियंत्रित करते कोण करतो ते प्राणशक्ती करते हे श्वसन संस्था प्राणशक्ती पण नियंत्रित करते आणि इच्छाशक्ती पण नियंत्रित करते आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून श्वसनावर नियंत्रण आणून प्राणशक्तीवर नियंत्रण आणणं असा हा सगळा प्रकार आहे याचा प्राणायामाचा मूळ संकल्पना आहे त्याची आणि म्हणून प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आता आपण श्वास घेतो श्वास सोडतो त्याचा विचार फारसा करत नाही कधी ते काय आपोआप चाललंय आपल्याला विचार करायची गरज पण नाही जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा श्वासाची गती वाढते आवश्यकता नसेल तेव्हा कमी होते हे पण आपण अनुभवतो आपण थोडं धावत गेलो की श्वासाची गती वाढते आणि शवासन केलं एवढे दळ केले तर आणखीन कमी होते ते आपोआप होते तुम्हाला काय करावं लागत नाही आपण त्याचा विचार करत नाही पण थोडा विचार करायला पाहिजे की श्वास आपण अखंड चाललेला आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत जन्म झाला म्हणजे पहिला श्वास घेतला म्हणजे जन्म झाला शेवटचा श्वास सोडला म्हणजे मृत्यू तेव्हा अशा आपल्या श्वसन संस्थेवरती आपल्याला नियंत्रण आणायचं जी आणखीनही तपशीलदार माहिती आहे आपण हळूहळू बघणार आहोत तर ह्या श्वसन संस्थेची माहिती करून घेणं श्वासाची माहिती करून घेणं श्वासावरती आधी मनाची एकाग्रता तर करते बघा तर करे आपला श्वास कसा चाललाय ते तेव्हा श्वासाकडे बघणं हा देखील खरं म्हणजे या सगळ्या अभ्यासाची सुरुवात असं म्हणाला आपण लगेच प्रयोगच करूया आपण कसा कुठल्याही आसनात बसा पद्मासन घातलं तर फारच चांगलं पण नाही तर आपल्याला जे काय जमेल त्या आसनामध्ये शांत बसता येईल थोडा वेळ असं बसा आता जी ध्यानमुद्रा करायची होती ही ध्यानमुद्रा म्हणजे अशी ही जी तर्जनी आहे इंडेक्स फिंगर आणि अंगठा त्याचे असे गोलाकार करायचं ते गोल झालं पाहिजे असं चिंचोळ चिंचोळ नाही करायचं तर असं गोल आणि ती टोकं एक पोटाची ती अलगट टेकली पाहिजे अलगद दाबायची पण नाही अशी अलगद टेकली पाहिजेत बाकीची बोटं नैसर्गिक रीतीने म्हणजे तलवारीसारखी राहतात वाकलेली थोडीशी ही ध्यानमुद्रा आहे आणि ही मनगट
गुढीवर ठेवायचे. आता काहींचे हात लांब असतील तर हात वाकले होतील, काहींचे हात जास्ती असतील ताठ राहतील, त्याचं महत्त्वाचं नाही आहे. मनगट गुढीवर ठेवणं महत्त्वाचं आहे. अशी ध्यानमुद्रा करा. खरं म्हणजे ध्यानमुद्रा करून थोडा बसून आपल्याला ह्या बोटांच्या स्पर्शामध्ये हृदयाचे ठोके जाणवायला लागते. पण आपण घट्ट मिटलं तर काही जाणवत नाही. हे अलगट टेकलेलं पाहिजे अगदी. बोटं सगळ्यात जास्ती संवेदनाक्षम आहे. हे जाणवतं आपल्याला. काही ध्यानमुद्रा करा सगळेजण. पाठीचा कणा ताक ठेवा, डोळे मिटून घ्या. आता बघायचं काही नाही आहे, करायचं आहे सगळं. आणि सगळं शरीर ढिलं सोडा. तुम्हाला सोडता येईल त्याला सोडा. आणखी ढिलं सोडण्याचं काम बघू आपण पुढच्या तासाला बघता येईल. त्या पाठीचा कणा ताक, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि सगळं शरीर शिथिल. सगळ्या शरीरातले सगळ्या स्नायूंमधले ताण काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. नाकाच्या टोकाशी आपल्याला जाणवायला लागते हवा आत जाते बाहेर येते. त्याच्यावर कुठलंही नियंत्रण करायचं नाही आहे, लक्षात ठेवा. नुसतं मनाने बघायचं आहे. हवा आत जाते बाहेर येते आपोआप चालली आहे, मी काय करत नाही त्याच्याकरता. जे दर्शनीला म्हणता येईल श्वसन ध्यान असं म्हणतात. श्वसनाकडे ध्यान देणं. आणि तुमचं शरीर शिथिल झालेलं आहे त्यामुळे काय झालं आहे की श्वास आणखीन संत झालेला आहे. नेहमीपेक्षा संत चाललाय. अगदी कळत न कळत हवा आत्म जाते, कळत न कळत हवा बाहेर येते. पण श्वासाकडे मन एकाग्र करा. आपल्याला शांत सुद्धा वाटतं कारण मन एकाग्र पण होतं चटकन. कारण श्वासाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपण श्वासाकडे मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तर चटकन एकाग्र होऊ शकतो. इतर ठिकाणी म्हणून जरा कठीण आहे. श्वसन ध्यान आहे त्यातल्या त्यात सगळ्यात सोपं ध्यान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या श्वासाकडे मन एकाग्र करायचं आहे आणि शांत बसायचं आहे, बघत राहायचं आहे. आता श्वास आपोआप चाललाय, तुम्ही स्वतः घेत नाही आहे, इच्छेने घेत नाही तुमच्या. श्वास आपोआप आत जातोय, आपोआप बाहेर येतोय. मी साक्षीभावाने बघताय, थर्ड पार्टी. किंवा एक शरीर आहे आणि त्याच्यामध्ये श्वास चाललेला आहे, हवा आत जाते बाहेर येते. तुम्ही श्वास स्वतः घेत नाही हे लक्षात ठेवा. तुमचं नियंत्रण नाही आहे श्वासाकडे. नुसतंच बघताय, ध्यान करताय श्वासाचं असं म्हणायला हरकत नाही. श्वासाचा स्पर्श जाणवतोय नाकाच्या टोकाशी. ती अलगद हवा जाते, अलगद बाहेर येते, कळत न कळत चालली. आणि तुमचं जितकं मन एकाग्र होईल तितका श्वास आणखीन संत चालेल. श्वासाची गती पण कमी आहे, श्वासाचं प्रमाण पण कमी आहे. काही वेळा कळत सुद्धा नाही आपल्याला. जास्ती मन एकाग्र करावं लागतं मग कळतो. नाही श्वासाची जाणीव होणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तो आपल्याला याच्यामधून लक्षात आलेला आहे. आता आता डोळे मिटलेलेच ठेवायचे. हाताची ध्यानमुद्रा वगैरे आहे तसंच ठेवायचे सगळं. फक्त आता आपण श्वासाकडे फक्त लक्ष देत होतो. आता श्वासावर नियंत्रण करायचं. म्हणजे काय की सावकाश श्वास घ्यायचा आणखी आणि जास्तीत जास्त घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत कसं जेवढी गरज होती शरीराची तेवढं आपण घेत होतो आपोआप. पण आता जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे. सुरुवात करायची आहे, जास्तीत जास्त श्वास घ्या. हे आणखी घ्या, रच्च भरू दे छाती. आणि मग सावकाश सोडायचा आहे पुन्हा. सावकाश सोडायचा आहे, जितकं सावकाश सोडता येईल तितकं सावकाश सोडायचा आहे. संथ आणि सावकाश श्वास घ्यायचा आहे.
जास्तीत जास्त घ्यायचं आहे छाती गच्च भरून, आणि संथ आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. आणि सोडताना गेलेलं छातीतला शेवटच्या हवेचा कणसुद्धा बाहेर पडला पाहिजे, इतकी हवा बाहेर ढकलायची, आणि तेवढीच पुन्हा घ्यायची आहे नंतर. आता याला म्हणतात दीर्घ श्वसन, दीर्घ पूरक. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे. या दीर्घ पूरक दीर्घ रेचक चालू ठेवायचं आहे आपण. हाच तर आपला अभ्यास आहे सरळ. जेवढं संथ सावकाश आणि दीर्घ घेता येईल तेवढं घ्यायचं आहे, जेवढा संथ सावकाश आणि दीर्घ सोडता येईल तेवढं सोडायचं आहे. ते दीर्घश्वास चालू ठेवायचं आपल्याला, थोडा वेळ करायचंय, थांबून जमेल तेवढं करायचंय. ते काय आपल्याला पहिला दिवस आहे. दीर्घश्वसन चालूच ठेवायचंय, फक्त आता दीर्घश्वसन जरा मोजायचंय, आपण किती सेकंदात घेतो किती सेकंदात सोडतोय मोजायचंय. त्याच्याकरता मी तालयंत्र सुरू करणार आहे. तालयंत्रामध्ये ठोका पडेल सेकंदाला एक, तर तुम्ही आपल्या पण मोजायचंय की श्वास घ्यायला किती टोके लागले, श्वास सोडायला किती टोके लागले. जास्तीत जास्त टोके लागले पाहिजे. बरं, टपटक आपल्याला ऐकू येतंय सेकंदाला एक आहे, आपण मोजायचंय. आणि प्रत्येक श्वासामध्ये मोजा, म्हणजे हळूहळू लक्षात दिलं जितक्या टोक्यात श्वास घेतोय तितक्या टोक्यातच दरवळा येतोय, जितक्या टोक्यात सोडतोय तितक्या टोक्यात आपण दरवळा सोडतोय. थोडा वेळ सगळं चालू ठेवायचं आहे आपण. थोडा वेळ कुठल्याही सूचना देणार नाही, आपण चालू ठेवा. दीर्घश्वसन करताना मध्ये दम लागल्यासारखं वाटलं थोडं थांबायला हरकत नाही, काही बिघडत नाही, काही आपला पहिलाच दिवस आहे त्यामुळे दम लागल्यासारखं वाटलं थांबायचं. संथ श्वसन करायचं, थोडं पुन्हा नियंत्रण सुरू करायचं. न थांबता करता आलं तर फारच चांगलं. लक्षात ठेवा आपण किती टोक्यात श्वास घेतोय आणि किती टोक्यात सोडतोय.
आपला श्वास सोडून झाला की थांबायचंय, संत श्वसन चालू ठेवायचंय, आवर्तन पूर्ण करायचं, धीम्यावेळी सोडणं म्हणून एक आवर्तन आहे, आवर्तन पूर्ण करून थांबायचंय, संत श्वसन चालू आहे, अर्थात नियंत्रण सोडून द्यायचं आपण श्वासावरचं, आणि सावकाश डोळे उघडा. बघा आपण एक थोडा वेळ केलं दीर्घश्वसन, दीर्घश्वसनाची सुरुवात आहे, अजून याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी वाढवायच्यात आपल्याला, हळूहळू वाढवायच्या आपल्याला. ते आपल्या लक्षात आलं असेल प्राणायामाचा अभ्यास म्हणजे काय, आपण काय 5-7 मिनिटच केलं, पण शेवटी साधना नेहमी थोडी चिकाटी टीम करण्यासाठी असते. काही जणांना थोडंसं कंटाळवाणं नाही वाटलं असेल, काय तेच तेच करायचं, पण त्याला इलाज नाही, प्राणायाम हा असाच आहे. तर प्राणायामाचे फायदे पाहिजे असतील तर काही गोष्टी करायलाच पाहिजे असतील. आता बघा आपण हे मोजलेत ते ठोके धरले, प्रत्येकाने विचार करा किती सेकंदात घेतला, किती सेकंदात सोडला. आता आपण जर नेहमीचा श्वास चालतो म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही शांतपणे बसलेत, काही काही झोपळ करत नाही, काही नाही, शरीर आणि मन शांत आहे आणि श्वास चाललाय आपोआप, तर तो साधारणतः 16-18 आवर्तन एका मिनिटात होतो. मी आधीच सेकंदाच्या भाषेत बोलायचं तर 2 सेकंदात आपण श्वास घेतो, 2 सेकंदाचं होतं, 4 सेकंदात 1 आवर्तन, मिनिटामध्ये 15 आवर्तनं झाली होतं. तुम्ही एकदम ज्या आरामशील असता, कुठले ताण नसतात शरीरावर आणि मनावर, त्यावेळेला आपण 2 सेकंदात घेतो, 2 सेकंदात सोडतो. इतर वेळा तर आणखीन लवकर घेतो, ताणबीण वाढले की कदाचित 1 सेकंदात घेतो, 1 सेकंदात सोडतो, म्हणू शकतो. तेव्हा 2 सेकंदात घेणं, 2 सेकंदात सोडणं एक नैसर्गिक आहे असं आपण म्हणूया. आणि आता आपण शिथिलच बसलेलो होतो, पण आपण दीर्घश्वसनात आता वाढवलंय. बघा आता तुमच्या लक्षात येईल आपण 2 सेकंदाचे किती सेकंद वाढवले श्वास घ्यायला, काहींनी 3 मध्ये घेतला असेल, काहींनी 4 मध्ये घेतला असेल, काहींनी 5 मध्ये घेतला असेल, काहींनी 6 मध्ये घेतला असेल. सोडताना तसंच आहे, म्हणजे आपण 2-2 नियमित श्वसन करतो, ज्याला संत श्वसन म्हणतात, ते 2 सेकंद पुरत 2 सेकंद विचार. आणि दीर्घ श्वसनाचा विचार केला खरं म्हणजे 6 सेकंदात पुरत पाहिजे आणि 12 सेकंदात विचार पाहिजे. या आदर्शप्रमाणे ग्रंथामध्ये आणखीन खूप आदर्श दिले, तिने सांगितलं तर तुम्ही येणारच नाही पुढच्या वेळापर्यंत, ते नंतर बघू. पण इथे आपला उद्देश किंवा लक्ष काय आहे, तर 6 सेकंदात पूरक आणि 12 सेकंदात त्याच्या एवढा आपल्याला करता आला पाहिजे, आणि असं किमान 10 मिनिटं तर करता आला पाहिजे, तर त्याचे परिणाम दिसणार आहे. आता एखादा पौष्टिक पदार्थ नुसतं थोडासा चमचा भरून काय उपयोग होणार नाही, तर वाटीवर खाल्लं म्हणजे काहीतरी परिणाम दिसतो. तसं 6-12 हे आपलं लक्ष आहे, लक्षात इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे टप्प्याटप्प्याने, आपण पोचणार आहोत सगळेजण, रोज तोच अभ्यास करणार हळूहळू आपण, पण 6-12 6 मात्रेत किंवा 6 सेकंदात पूरक 12 सेकंदात रेचत असं किमान 10 मिनिटं. मग ही सगळी प्राणायामाची पूर्वतयारी आहे, लक्षात प्रत्यक्ष प्राणायामाला अजून अवकाश आहे, पूर्वतयारीच आहे, पण सगळी पूर्वतयारी जितकी व्यवस्थित असेल ना तिथले पुढचे प्राणायाम सोपे जाते. पूर्वतयारीचं केले नसेल तर पुढचे प्राणायाम आवड जाते, म्हणजे जमणारे नाही किंवा परिणाम दिसणार नाही. आम्ही नेहमी पूर्वतयारीवर जास्ती भर देतो, म्हणून आपण पूर्वतयारीची आज सुरुवात केलेली आहे. आता निर्णय प्राणायाम याचे सगळ्याचे परिणाम प्रकार हे सगळे बघणार आहोत, पण एकच मुद्दा आहे की बाबा कशाला करायचं दीर्घश्वसन. आता नेहमी श्वास चाललाय, 2 सेकंद चाललाय, 2 सेकंद सोडलाय तर चालेल. प्राणायामात काय एवढं जास्त सांगितलेलं आहे, त्याचा उद्देश काय, ते जास्ती आपण श्वास कशा करता घेतो याचा विचार करायला पाहिजे. मूळ आपल्याला माहिती आहे बाबा, आपण हवाला हवा घेतो आतमध्ये, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, पण ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला आवश्यक आहे, प्रत्येक पेशी ऑक्सिजनमुळे जिवंत राहते आणि ऑक्सिजनमुळे काम पण करते. ऑक्सिजन ही शक्ती आहे प्रत्येक पेशीची. मग 2 सेकंद घेऊन 2 सेकंद सोडून जर आतापर्यंत व्यवस्थित चाललंय आपलं आयुष्य, कुठे काय अडचण नाही आली, जास्तीने काय होणार, जास्ती त्या दीर्घ श्वास घेतला म्हणजे जास्ती हवा घेणार, जास्ती हवा घेतली की जास्ती ऑक्सिजन मिळणार, साधी गोष्ट आहे. मग जास्ती ऑक्सिजन मिळाल्यानंतर काय सगळ्या पेशी उत्साही होणार,
तुम्हाला अनुभव येईल की दीर्घ श्वसन केल्यानंतर जास्त उत्साह येतो, एनर्जेटिक वाटतं. याचं कारण काय, प्रत्येक पेशीला ऑक्सिजन जास्त मिळतो. हा तर अतिशय प्राथमिक फायदा आहे. पण अशा प्रकारचं दीर्घश्वसन नीट केल्यानंतर आपल्याला निम्न्या प्रकारचे प्राणायाम करता येतात. प्रत्येक प्राणायामात दीर्घश्वसन आहेच लक्षात घ्या. आणि मग त्या त्या प्राणायामाचे पण फायदे मिळतील, दीर्घश्वसनाचे मिळतील, त्या त्या प्राणायामाचे पण मिळतील. तेव्हा असा सगळा हा अतिशय प्राथमिक असा अभ्यास आपण सुरुवात केलेली आहे. आज आपण ध्यानमुद्रा पाहिली बघू शकतो. शांतपणे बसायला थोडस बसलोच आपण नाही म्हटलं तरी, तर काही काही मधनं मन थोडी थोडी हालचाल केली पण शांत बसायला पण शिकलो, श्वासाकडे लक्ष द्यायला शिकलो, श्वसन ध्यान त्याचा पण थोडा अभ्यास केला आपण. मग श्वासावर नियंत्रण केलं आपण. आता ठीक आहे, नियंत्रणाची सुरुवात आहे म्हणून सगळ्यांनाच काही 6-12 जमलं असेल असं त्यांनी आधी सांगितलंही नव्हतं. पण इथं नेहमीपेक्षा काही पटीने आपण दीर्घ पूरक आणि दीर्घ रचित केलेलं आहे. त्या अशा सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. त्याचा पुढचा अभ्यास आपण आता पुढच्या पाठामध्ये शिकूया.